लक्ष्मी पूजनाचा योग्य मुहूर्त तर नमस्कार फ्रेंड्स मी योगिता आपल्या घरगुती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा आपण आजच्या दिवशी करत असतो ही लक्ष्मी पूजा जर आपण योग्य मुहूर्तावर आणि योग्य तिथी मध्ये केली तर सदैव माता लक्ष्मीची आपल्या घरात कृपा दृष्टी राहत असते त्याचबरोबर आजच्या दिवशी वही पूजनाचा सुद्धा शुभ मुहूर्त आहे बरेच जण वही पूजन करत असतात हे वही पूजन केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी भरभराट तर राहतेच पण हे पूजन योग्य मुहूर्तावर करणे देखील तितकच कर फायदेशीर आहे तर यासाठी आज मी तुम्हाला पूजन आणि पूजनाचा शुभ मुहूर्त सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा फ्रेंड्स आजच्या दिवशी आपण लक्ष्मी माते सोबतच गणेशाची पूजाविधी अगदी मनोभावे करत असतो कारण लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न झाली तरी समृद्धी आपल्याला समृद्धीची सुद्धा गरज असते समृद्धी देणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा म्हणून आजच्या दिवशी गणेशाची आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजाविधी आपल्याला करावी लागते तर आजच्या दिवशी पहाटे लवकर उठून सकाळी होऊन घराची स्वतःची स्वच्छता करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि अशी ही पूजा विधी मांडायची आहे तर ही पूजा विधी मांडल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर लक्ष्मी पूजन करायचे आहे आपला जर व्यापार व्यवसाय असेल तर तिथल्या व्यवसायाची पूजन तुम्ही करायचे आहे यंदा चोवीस ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपूजन करत असताना त्याचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी वाजून मिनिटांपासून ते पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंतचा हा कालावधी आहे त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून दोन ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतचा हा लक्ष्मीपूजनाचा संध्याकाळचा शुभ मुहूर्त आहे आणि रात्री अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंतचा हा रात्रीचा शुभ मुहूर्त आहे तुम्हाला जर दुपारी शक्य झालं तर तेव्हा किंवा संध्याकाळी रात्री या शुभ मुहूर्तावर तुम्ही केव्हाही लक्ष्मीपूजन करू शकतात त्यानंतर वही पूजनाचा सुद्धा तुम्हाला आम्ही शुभ मुहूर्त सांगणार आहे तर बघा फ्रेंड्स सगळ्यात अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजाविधी मांडणार तर त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून अशा पद्धतीने पाठ मांडून त्यावरती लाल कपडा तुम्ही आंथून घ्यायचा आहे आणि सगळ्यात प्रथम विड्याच्या जोडपानांवर प्रथम गणेशाची पूजाविधी करून घ्यायची आहे गणेशाला हळदी कुंकू अक्षदा दुर्वा लाल जास्वंदाचे पूजा पूजाविधी मांडून घेतल्यानंतर तांदळाच्या अष्टदल कमळावर आपण माता लक्ष्मीची आणि कलशाची स्थापना करायची आहे कलश स्थापना म्हणजे स्त्रीचे प्रतीक माता लक्ष्मीचे प्रतीक तर या दिवसापासून बरेच जण कायमचा आपल्या देवघरामध्ये दे कलश स्थापन करत असतात स्था। किंवा बरेच जण गणेशाच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे गणपती बाप्पा ज्या वेळेस असतात त्यावेळेपासून करत असतात तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला करायचं असेल तर हे कलश स्थापन नक्की करायचं आहे कलश स्थापन आपल्या घरात देवघरात जर असला तर माता लक्ष्मीची समृद्धीची सुख समृद्धीची आपल्या घरात आगमन होत असते तर बघा अशा पद्धतीने अष्टदल कमळ घरातील धन धान्य जुनी नाणी पैशांची चलनी नोटा तसेच सोन्या चांदीचे दागिने व्यापार वही पूजन आजच्या दिवशी करायचे आहे आजच्या दिवशी मातीच्या भांड्यांमध्ये मा धन आणि धान्य भरून ही पूजा विधी करायची असते ज्या वेळेस आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जशी आपण धन आणि धान्य पुजतो तर त्याच दिवशी हे पूजन सुद्धा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस करायचे असते लक्ष्मी पूजनाच्या वेळेस लक्ष्मी पूजन त्याचबरोबर कुबेर पूजन सुद्धा महत्वाचे असते कारण कुबेर देवता लक्ष्मी माता यांची जर योग्य पूजाविधी केली तर आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहत असते या दिवशी जर आपल्याकडे स्त्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचे मूर्तीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यावरती कुंकुमार्जन सुद्धा करायचे असते माता लक्ष्मीच्या टाकावरती किंवा स्त्री यंत्रावरती कुंकुमार्चन केल्याने सदैव आपल्या घरात सुख समृद्धी राहत असते हा वही पूजनाचा शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी रोजी सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांपासून ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंतचा हा सकाळचा मुहूर्त आहे त्यानंतर दुपारी अकरा दहा ते बारा तीस पर्यंतचा हा मुहूर्त आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपासून हा पाच वाजेनंतरचा शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला तुम्ही हे वही पूजन करायचं आहे तर बघा फ्रेंड्स वही पूजन करा लक्ष्मी पूजन करा आपल्या या मनोभावे पूजेने आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहो तसेच या लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा कशी करायची हे साहित्याचं काय करायचंय कुठे टाकायचं विसर्जन कसं करायचं याविषयी देखील मी आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तर फ्रेंड्स घरगुती यूट्यूब चॅनल तर्फे तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपली दिवाळी सुखाची समाधानाची भरभराटीची जावो हे मी चरणी प्रार्थना करते धन्यवाद